आताची सर्वात मोठी बातमी हाती येते. अहमदनगर पुणे महामार्गावर एका खासगी बसचा भीषण अपघात झालाय. औरंगाबादहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली आणि या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी रुपेश सापुडे फोनलाईन वरून जोडले गेलेत. काय सांगाल रुपेश? नक्कीच रश्मी, आज पहाटे 5:30 सुमारास पुणे अहमदनगर महामार्गावरती भीषण असा अपघात झालेला आहे. भावना ट्रॅव्हल्स कंपनीची बस औरंगाबाद कडनं पुणेच्या दिशेने येत असताना रस्त्यामध्ये वाडेगाव फाट्यावरती एक ट्रक बंद पडला होता आणि या ट्रकला त्या भावना ट्रॅव्हल्स कंपनीच्या खासगी बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. त्या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की अपघातामध्ये भावना ट्रॅव्हल्स कंपनीची बस पलटी झालेली आहे, तर ट्रक सुद्धा पलटी झालेला आणि यामध्ये 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. अतिशय अपघाताची तीव्रता ही भीषण आहे. 10 जणांची प्रकृती अद्याप गंभीर आहे, त्यामुळे मृत्यांच्या आकड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तर काही जखमींमध्ये शिरूरच्या गणेश हॉस्पिटल असतील इतर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, त्यामुळे मृत्यांच्या आकड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अपघाताची तीव्रता अतिशय भीषण आहे रश्मी. धन्यवाद रुपेश दिलेल्या माहितीबद्दल. तर औरंगाबाद पुणे महामार्गावर भीषण अपघात झालाय आणि या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे.